हा दादा, त्याचे जेवढे फोन आता उचलला त्यांनी, बर हा लावा तुम्ही लगेच फोन. बोललो मी त्याच्यासोबत, हो तर तुम्ही पण काहीतरी आई बहिणीवरून शिव्या काय दिलात त्यांना ना? आम्ही हा नाही हो दादा, एक 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 गाई सुद्धा दिली नाही त्यांना. तो बोलतोय की आई बहिणीवरून शिवी वगैरे दिले, आणि जेव्हा पहिलं इलेक्शन झालं त्यावेळेस काय तर तुम्हाला 17,000 रुपये दिले ना त्याने? किती 17,000 1 रुपये दिले नाही दादा त्यांना. ओढवर घ्या ना तुम्ही, आम्ही बोलतो ना त्यांच्या सोबत, तो तुमच्या सोबत. म्हणतोय की 17,000 रुपये दिले आणि 3,000 राहिले ते मी देऊन टाकतो असं मला बोलतोय. बोलतो मी त्याला विचारलं कॅश दिले की फोन पे गुगल पे, तर बोलतो कॅश दिले सोबत, बोलतो माझी एक घरवाली होती असं बोलतोय तो. काहीच दिलेलं नाही दादा त्यांनी, इतका लपाड बोलतो तो. मी 1,000 रुपये देऊ, 2,000 रुपये देऊ, 12 महिन्याचे वर पैसे झाले सर. काय केलं नाही. अच्छा ठीक आहे, मी काय बोलतोय तुम्ही त्यांना कॉल करा. मी त्याला सांगितलंय, मी त्याला बोललोय व्यवस्थित सांगितलंय, पण तो म्हणतोय की मी पैसे दिलेत त्यांना, पण ते तुमच्याकडे पण पुरावा नाही, त्याच्याकडे पण पुरावा नाही. हो आमच्याकडे पुरावा आहे ना त्याचे, आम्ही फोटो काढले त्यांना, पैसे दिलेले तेव्हा. नाही नाही तो म्हणतोय की मी डबल 17,000 दिले असं म्हणतोय तो. अहो कोणाजवळ दिले, तुझ्याजवळ सबूत आहे का मला पैसे दिल्याचे? हा मग तेच बोलतोय ना, तर बोलतो माझी घरवाली आहे असं तसं म्हणतोय. त्याला मी बोललो तुला मी कॉल बॅक करतोय नंतर, हो हो जरा मी पण बाहेर आहे म्हणून मी तुम्हाला कॉल वगैरे काय केला नाही, पण तुम्ही त्याला वाटतं कॉल केला ना. नाही आम्ही नाही केला, आम्ही एक जणाला इकडून लावलेला की लावू तो, ते खोटं बोलतोय ना, त्याच्या मुलासोबत फोन आहे. मग आम्ही इकडून लावला ते लगे तो तिथेच होता. ते मी बोललो ना त्याच्यासोबत, तो खोटं बोलतो तिथेच होता तो. चालेल कॉल बॅक.